सुप्रभात बाळ. इयत्ता 7वीच्या अभ्यासक्रमामध्ये आपण पाटीनाच्या पुस्तकाला एक माय मराठी नावाच्या कवितेचा अभ्यास केला. त्यानंतर आपल्याला गच्चक अंधारी नावाचा पाठ शिकायचा आहे. बाळ, या पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर. अशोक मानकर मराठी ग्रामीण विनोदी कथा लेखक आहेत. मराठी भाषेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्रामीण कथा लेखन त्यांनी केलेलं आहे. त्याच पद्धतीनं हेंबाळपंती, हुन्नेर असुंदे, गणपत फॅमिली, न्यूयॉर्क असुंदे नावाचं, त्याच पद्धतीनं गच्चक अंधारी नावाचा कथासंग्रह मराठी भाषेमध्ये प्रसिद्ध करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम अशोक मानकर यांनी केलं. त्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीचं चित्रपट असू द्यात, दूरदर्शन मालिका असू दे, माहितीपट असू द्यात, यांच्या कथा असू द्यात, कथा लेखन असू दे, याच्यावर विस्तृत लेखन करण्याचं महत्त्वाचं काम अशोक मानकर यांनी केलं. बघा ना, गच्चक अंधारी नावाचा हा पाठ शिकत असताना गच्चक अंधारी या शब्दाचा मूळ अर्थ समजावून घ्या. हा एक गद्य विभाग आहे. गच्चक गद्य विभागाचा अभ्यास करत असताना, गच्चक अंधारी नावाचा भाग शिकत असताना, एक भीतीदायक विचित्र अशी काल्पनिक भुतनी, हा एक भुतनीचा प्रकार आहे. खऱ्या अर्थाने जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये एक भुतनी असते. ती भुतनी वाघ असो, वाघीण असू दे, यांना खाणं नावाचा हा एक काल्पनिक कथेचा भाग आहे. या काल्पनिक कथेची आठवण घेऊन खऱ्या अर्थाने विनोदी कथा लेखन करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम अशोक मानकर यांनी केलं. खऱ्या अर्थाने सदा नावाचा हा माणूस आणि सकू नावाची त्याची बायको, पण हे घरामध्ये गजानन नावाचा त्यांचा मुलगा आणि या मुलग्याचं एक वेगळंपण, आणि हे करत असताना एक खऱ्या अर्थाने विनोदी शैलीचं वर्णन या पाठाच्या माध्यमातून केले. एक विनोदी कथा आहे या भागामध्ये. या एकूणच पाठामध्ये तुम्हाला गच्चक अंधारी म्हणजे एक काल्पनिक असं भीतीदायक विचित्र भुतनी नावाचं चित्र तुमच्या समोर उभं केले. त्यानंतर पंचकृषी म्हणजे आजूबाजूला गावं असतात, त्याच पद्धतीने खेडे असतात, मिळून बनलेला एक प्रदेश आहे त्याचं वर्णन आहे. त्यानंतर भाकरी तुम्हाला माहीत आहे, शिदोरी माहीत आहे, गारपीट, गारांचा जोरदार पाऊस आहे, उक्किरडा गावातला केरकचरा टाकण्याची एक जागा असते ज्याला आपण उक्किरडा म्हणतो, ते सगळं वर्णन आहे. हे कथेचा अभ्यास करत असताना अतिशय विनोदी भाग इथं वर्णन केलाय. बाळांनो, भूत म्हटलं की आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते, आणि माणसाच्या मनात एकदा भीती निर्माण झाली की माणूस अंधारामध्ये इकडे तिकडे करू शकत नाही. समजा तुम्ही घरामध्ये एकटे आहात, आई वडील कुठं तर निघून गेले आहेत, लगेच आपण या खोलीत न शेवटच्या खोलीत आपल्याला जायचं असेल तर आपण वेगानं पळत जातो आणि वेगानं बाहेर येतो. खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये भीती निर्माण झालेली असते. बिंदास्त भीती नावाचा प्रकार मनातनं काढून टाका. भूतभीत काही नसतं, आपल्या मनामध्ये निर्माण झालेला तो फक्त एक विचार असतो. विचार फक्त काढून टाका, तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर बाळांनो, पान नंबर 33 तुम्हाला गच्चक अंधारी नावाची ही कथा दिली. पाठ खूप सोपा आहे. पाठ जर तुम्ही समजावून घेतला, पाठाचा आशय जरी समजावून घेतला, तरी या पाठावरचे येणारे कोणतेही प्रश्न तुम्हाला सहज रीतीने सोप्या पद्धतीने लिहिता येतील. काय बघा, पान नंबर 33 गच्चक अंधारी. गच्चक अंधारी नावाच्या या पटामध्ये सदा आणि सकू नावाची ही दोन पत्र आहेत, ज्यांचा मुलगा गजानन आहे. या सदा हा भाजीपाला विकण्यासाठी, इतर सर्व गोष्टी विकण्यासाठी दूरच्या गावामध्ये जात असतो आणि तो जंगलातला जात असतो, आणि त्याचा जो मुलगा आहे गजानन, तो गजानन मुलगा त्याच्या मागं लागत असतो की मला पण घेऊन जावा. जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या मागं लागतात तशा पद्धतीनं सेम भाग आहे. पण हा सदा आपल्या मुलग्याला घेऊन जाऊ नये याच्यासाठी त्याला एक भीतीदायक गोष्ट सांगतो, आणि या भीतीदायक गोष्टीतनं खऱ्या अर्थाने विनोद निर्माण करण्याचं सुंदर काम अशोक मानकर यांनी केलंय. बघा पान नंबर 33 काय सांगितलंय. बघा, सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमा लागायचा. जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या मागं लागताय तशा पद्धतीनं सेम हा सदाचा मुलगा, नाव काय त्याचं, गजानन, हा गजानन नावाचा मुलगा सदाच्या मागं नेहमी मला तुमच्या संग घेऊन जावा असं मागं लागायचा. एके दिवशी सदा त्याला घाबरण्यासाठी गच्चक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो. हे जनावर काय असतं, तर ते जंगलामध्ये फिरत असतं आणि वाघ आणि वाघिणींना खाऊन टाकत असतं अशा पद्धतीची कल्पना. पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात सडलेला वाघ आणि बाजारात निघालेला सदा यांच्यात जी घटना घडतात त्याचं विनोदी वर्णन, अतिशय विनोदी मार्मिक वेगळं वर्णन करण्याचा सुंदर प्रयत्न या पटामध्ये केलाय. बघा, खऱ्या अर्थाने पाऊस पडलेला असतो आणि या पावसामध्ये गावात शिरलेला वाघ, आणि जो वाघ सदाच्या घराच्या मागं येऊन लपलेला असतो, आणि या घराच्या मागं लपल्यानंतर वाघाच्या मनात निर्माण झालेली भीती आणि सदाच्या मनात निर्माण झालेली भीती याचं वेगळेपण, आणि गजाननला कथा ऐकल्यानंतर निर्माण झालेली भीती याचं वेगळेपण, यातनं एक विनोदी वर्णन करण्याचा काय केलाय, प्रयत्न केलाय. काय बघा, एका गावात सदा आणि सकू नावाचे जोडपं राहत होतं. जोडपं दोन माणसं राहत होती, म्हणजे त्याच्यामध्ये सदा नावाचा हा माणूस आणि त्याची बायको सकू नावाचे असं दोघं राहत होती. त्याला गजानन नावाचा एक मुलगा होता. त्याच्या मुलग्याचं नाव काय बाळांनो,
तर त्याच्या मुलगीचं नाव काय गजानन त्यांचा गाडगी मडकी विकण्याचा धंदा होता आता गाडगी माहित आहे तुम्हाला घरामध्ये गाडगी पूर्वीच्या काळामध्ये ही मातीची गाडग्यापासून जेवण तयार केलं जायचं आणि ह्या मातीच्या गाडग्यामधनं जेवण जे तयार केलं जायचं ते एक चविष्ट असायचं तर अशा पद्धतीनं दुसऱ्या गावामध्ये जायचं आणि मडक्याने गाडगं विकायचं हा त्यांचा व्यवसाय होता भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीत पंचक्रोशीत जवळचा जो भाग असतो ज्याला आपण आजूबाजूची गावं म्हणतो खेडी सगळं मिळून जो भाग बनतो तो निर्माण झालेला सगळा प्रदेश ज्याला आपण पंचक्रोशी म्हणतो तर भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतल्या गावात बाजारात विकायला तो न्यायचा गाढवावर पाठीवर गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून तो हाकत हाकत तो बाजारात जायचा तो गाढवावर बसायचा पूर्वी गाढवाच्या बसून प्रवास केला जायचा तसा हा गाढवावर दोन्ही बाजूला मडकी ठेवणं आणि त्याच्या बसून जवळच्या गावात जाऊन आपली हा मडकी विकायचा बाजारात जायचा येताना पाठीवर बसून जायचा कधी कधी एखाद्या बाजारात गाडकी बघा शिल्लक राहत होती तो कुणी एका ओळखीच्या आधारे ठेवायचा समजा एखाद्या गावामध्ये ती मडकी घेऊन तो गेलेला आहे तो गाडगं घेऊन गेलेला आहे आणि ते जर जास्त झालं तर जवळच्या एका घरामध्ये तो तिथं ठेवायचा सदाच व्यवस्थित चाललं होतं आठवड्यातनं दोन तीनदा वडील कुठंतरी बाजाराला जाताना ते लहानग्या गजाननला कळू लागलं होतं आता घरामध्ये त्यांचा जो मुलगा होता ज्याचं नाव होतं गजानन ह्या गजाननला कळालं की आपले वडील आठवड्यातनं दोनदा बाहेरच्या गावामध्ये जातात वडिलाबरोबर बाजारात जाण्यासाठी तो सारखा हट्ट करू लागला हट्ट करणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा आग्रह करणं वाक्यप्रचार महत्वाचा आहे हट्ट करणं म्हणजे एखाद्या गोष्टीचा सारखा सागर आग्रह करू लागला तो की मला पण घेऊन जावा तुमच्यासारखं हे लहानग्या गजाननला कळू लागलं वडिलाबरोबर बाजारात जाण्यासाठी तो सारखा हट्ट करू लागला दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा आणि सखू मेटाकुटीला आले मेटाकुटीला येणं हैराण होणं प्रचंड मेटाकुटीला आले ते हैराण झाले की प्रत्येक वेळेला काहीतरी सांगायचं आणि निघून जायचं असा प्रकार चालू होता दरवेळी त्याला समजूत घालता घालता सदा आणि सखू मेटाकुटीला आली होती एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचं होतं आता एक दिवस असा झाला की जवळच्या गावात त्याला विकण्यासाठी मडकी जायचं होतं भल्याच पहाटे उठून सखून भाकरी धापल्या भाकरी धापणं भाकरी बडवणं म्हणजे घरामध्ये भाकरी बडवल्या जातात घरातल्या आत्ताच्या भाकरीनं जे आवाज केला जातो तो नव पूर्वी ग्रामीण भागामध्ये चुलीच्या समोर ह्या भाकरी बडवल्या जायच्या त्या भाकरी झाल्या शिदोरी बांधून दिली शिदोरी फडक्यामध्ये बांधलेली भाजी आणि भाकरी ज्याला आपण काय म्हणतो शिदोरी त्यावेळी गजा गाढ झोपला होता गजा म्हणजे कोण गजानन हा मुलगा शांत झोपला होता सदाला ज्या बाजारात जायचं होतं तिथं माडकी बघा शिल्लक होती सदाला जवळच्या खेड्यामध्ये जायचं होतं पण तिथं त्यानं सगळी आपली मडकी शिल्लक ठेवली होती कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला विकता येईल म्हणून त्यानं तो ओळखीच्या घरी ठेवली होती त्याला फक्त गाढवावर बसून जायचं होतं त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडलं होतं तो रात्री यायचा आणि ते गाढव गावामध्ये हकलून द्यायचा रात्रभर ते कुणाचं तरी काहीतरी खायचं आणि मस्तपैकी सकाळी परत सदा त्या गाढवावर बसायचा आणि जवळच्या गावामध्ये जात होता त्याला फक्त गाढवावर बसून जायचं होतं त्यानं गाढव रात्री चरायला सोडलं होतं ते सोडलं आणि त्याच्यावर तो बसला परस्पर निघायचं या बेतानं सदानं आवरलं अंगणातल्या चपला पायात सरसावल्या तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली तोपर्यंत असं झालं की त्याचा जो मुलगा आहे त्या मुलग्याला त्याची जाग आली आणि त्याच्या लक्षात आलं की आपले वडील कुठंतरी जात आहेत खाटेवरून धडकन उडी मारून पळत बापाजवळ त्यानं गेला गेला त्यानं इकडे तिकडे बघितलं त्याच्या लक्षात आलं की आपले वडील कुठंतरी जात आहे हे बघून त्यानं खाट्यावरून आपली उडी मारली आणि तो बाबाच्या जवळ गेला तो म्हणू लागला मी येतो मी येतो सदानं डोक्याला हात लावला त्याच वेळेला अतिशय प्रेमानं आपल्या मुलग्याच्या डोक्यावर त्यानं हात फिरवला रात्री सदाच्या गावालगतच्या परिसरात जोराचं वादळ झालं होतं अशा वेळेला काय झालं होतं रात्रीचा वेळ होती आणि या रात्रीच्या वेळेला या सदाच्या गावामध्ये एक प्रचंड मोठं वादळ झालं होतं पाऊस पडला होता विजा कडकडल्या होत्या गारपीट झाली होती गारांचा पाऊस पडला होता त्या तडाख्यात एक वाघ शिरला होता त्यामध्ये एक वाघ त्या जंगलातला एक वाघ त्या गावामध्ये शिरला होता सापडला होता वाघानं भावसावून आपल्या जागेवर पळ काढला होता आसरा शोधत शोधत तो सदाच्या गावात येऊन धडकला होता आणि अशा वेळेला तो वाघ संपूर्ण गावात फिरत फिरत येऊन सदाच्या घराच्या जवळ येऊन थांबला आसरा शोधत सदाच्या गावात येऊन धडक धडकला पहाटे कुठंतरी आश्रय घेऊन झुंजूमुंज होता झुंजूमध्ये म्हणजे काय काय पहाटेचं वातावरण पहाटेचा प्रकाश झुंजूमुंजू या शब्दाचा अर्थ काय पहाटेचा प्रकाश होताच तो तिथं येऊन थांबला पहाटे पहाटेपर्यंत कुठंतरी आश्रय घेऊ आणि झुंजूमुंज होताच निघून जाऊ या हिशोबानं वाघानं गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला झाक वा पहाट झाली की आपण इथनं या गावात निघून जाऊया असं वाघाला वाटलं आणि तो वा या एकूणच सदाच्या एकूणच घराच्या मागं येऊन थांबला
इकडे बघा तिकडे इकडे तिकडे शोध करत त्याला एक पडके खिंडार दिसले. अशा वेळेला तो गावामध्ये शोधत असताना एक पडकं खिंडार एक पडकं घर त्याला दिसलं. आज जाऊन वाघ बाजूला भिंतीलगत उभा राहिला. ही सदाच्या घराची मागची भिंत होती. सदा मागच्या भिंतीला ह्या ठिकाणी उभा राहिला जी सदाच्या घराची मागची भिंत होती. आणि या भिंतीच्या जवळ येऊन हा वाघ थांबला. साहजिकच खिंडारात भिंतीशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. आता वाघाला ऐकू जातंय का नाही कळतंय का नाही ही कल्पना वेगळी, पण बाळानो ही कथा आहे. वाघ घराच्या मागं आहे. सदाचा मुलगा गजानन घराच्या समोर आहे. काय झालं बघा. सदा विचार करत म्हणाला, बाबू तुला मी नेलं असतं पण अंधार किती आहे, रात आहे ना अजून. मी तुला नेलं असतं बाजारामध्ये पण मी तुला आता नेऊ शकत नाही कारण अंधार आहे. गजा उसळला. गजा पूर्ण रागानं म्हणाला, असू द्या मी येतो. त्यावेळेला तो म्हणाला, लेखा रस्त्यावरील वा भक्ती कोला बघा असतं बरं. जर तू या रस्त्यासनं आला असता रात्रीच्या वेळेला तर कोला असतो रस्त्याला बरं. तो म्हणाला, असू दे तुमच्यासारखंच आहे बघा तो. असू दे लहान लेकराला उचलून येतं म्हणतात तो. जर असा कोला बघितला तर लहान लेकराला ते उचलतं. तो म्हणाला, नेऊन दे काय ना मी येतो. तो म्हणाला, नेऊन दे मला नेलं तर नेऊन दे पण मी तुमच्या संग येणार. तिकडे लांडगा येतो मग तो त्याच्यानंतर लांडगा सुद्धा येतो. येऊन दे मी येतो. तो म्हणू लागला, येऊन दे येतो मी येणारच तुमच्या संग. पुढे बघा पुढे जंगल लागले. जंगलात वाघ असते टेमला आले. आणि पुढे जर तू गेलास तर पुढे जंगलामध्ये मोठे वाघ असतात. असू दे कहो भेवका भूका नाही बघा को नोका दाखू मले वाघा फदायचा म्हणजे काय काही होऊन दे मला वाघाची अजिबात भीती नाही. हे ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लोय आठले बघा पट्ट दिसून बघा राहिले लय ह्याच्या मनात भीती निर्माण झाली वाटत. आणि वाघानं खाल्लं तर तुला जर वाघानं खाल्लं तर तू काय करणार. सदानं म्हटलं, तसा माझ्या तोंड वेढावत म्हणाला. तसा तो गजा काय म्हणाला बघा, मले खाले तू काय तुम्हाला सोडणार आहे काय. मला जर वाघानं खाल्लं तर तुम्हाला तो सोडणार आहे काय. काही नाही मले तो होत मला काही होत नाही आहे. हा मी येऊ नये म्हणून तुम्ही मला भेव बघा भेव दाखवू नये. मी येऊ नये म्हणून मला तुम्ही काय दाखवत आहात भीती दाखवत आहात. आणि मला वाघाची भीती दाखवू नका. सदानं विचार केला. डोळे मोठे करून म्हणाला, या व्यक्ती जंगलात कधी ना कधी तरी गच्चक अंधारी भेटली तर नको मले. बघा जर तुला या अंधारामध्ये गच्चक अंधारी भेटली तर तू काय करणार. ही गच्चक अंधारी म्हणजे कोण, भूती जी वाघाला आणि वाघिणीला मारते अशा पद्धतीची कल्पना पूर्वीपासून आहे. गजा गडबडला, गच्चक अंधारी हो गच्चक अंधारी काय होई गच्चक अंधारी मैने तुला म्हणजे गच्चक अंधारी म्हणे ना लेखा गच्चक अंधारी वाघासिंहा एका घासात खाते म्हणा. तो म्हणाला, तुला गच्चक अंधारी माहित नाही काय, वाघाला किंवा सिंहाला एका घासात गिळून टाकते. आपल्याला भेटले तर काही ना भय एवढं खतरनाक जनावर आहे के काय होत म्हणजे वाघापेक्षा वाघाला खाऊन टाकते त्याच्यापेक्षा वेगळं खतरनाक भीतीदायक जनावर काय आहे काय खतरनाक. आता गजा हादरला. तो हादरला वाघाला खाते वाघिणीला खाते म्हटल्यानंतर गजाच्या मनात भीती निर्माण झाली. इकडे वाघ ऐकत होता की वाघाला नाही सिंहाला खाणारी कोणीतरी गच्चक अंधारी आहे अशा पद्धतीची भीती वाघाच्या मनात निर्माण झाली. तोही हादरला. शहरून आईजवळ जाऊन पळाला. बहुतेक तुमच्यासारखं त्याच्या मनात भीती निर्माण झाली वाघाची. आणि तो पळाला आणि म्हणाला, मी नाही तर मग जा तुम्हीच. हं मी येणार आहे का तुमच्या संग, अजिबात नाही तुम्हालाच ती गच्चक अंधारी खाऊन दे. सदाची युक्ती फळाला आली. सदाला बरं वाटलं. पोरग थांबलं. वाघ मनातून भ्याला. हे ऐकून घराच्या मागं असणारा वाघ सुद्धा मनामध्ये भीती निर्माण झाली. कोणती गच्चक अंधारी होय बाबा आपल्याला भेटली तर. त्याच्या मनात भीती निर्माण झाली, ही गच्चक अंधारी भीतीनं आपल्याला भेटली तर. कैना भय थोडसक दिसले लागले चले जाऊ इथून. जर आपल्याला ही दिसली तर आपण काय करायचं. वाघाच्या मनात भीती निर्माण झाली. सदा लगबीनं गडबडीनं घराबाहेर पडला. हे ऐकून सदा मुलग्याची परवानगी घेऊन घराबाहेर पडला. रात्री चरायला सोडलेलं गाढव शोधू लागला. रात्री जे गाढव त्यानं आला होता गाढवा बसून ते गाढव शोधण्यासाठी तो बाहेर आला. अद्याप बुडूप अंधार होता. अद्याप प्रचंड अंधार बसरला होता. ही गल्ली बघ तो किरडा बघ तो बघ असं म्हणत सगळं अखेरीस त्यानं घरामागच्या खिंडाराजवळ आला. सगळ्या गल्ल्या बघितल्या त्यानं, सगळ्या जवळ असणारी सगळी झुडपी बघितली, सगळी शेताचा भाग बघितला, पण त्याचं काय गाढव त्याला सापडेना. आणि तो घराच्या बाहेर खिंडारच्या जवळ आला. भिंतीशी वाघ उभा होता. सदा
अखेरीस घराजवळच्या मागच्या खिंडाराजवळला भिंतीशी वाघ उभा होता. दुरून त्याची अस्पष्ट अशी आकृती दिसता सदा स्वतःशी उत्कारला, हाय साहेब मी साऱ्या गावात राहिलो आणि हे गदळ पाहिलं तू आधी इथे उभ. मी सगळ्या गावामध्ये तुला शोधत आहे आणि गाढवा तू इथं उभा आहेस. सदा तरा तरा चालत होता. गचकन वाघाला कान पकडलं, त्यानं त्याच्या लक्षात आलं की हे गाढवच आहे आणि या गाढवाला म्हणून त्यानं त्या वाघाचं कान पकडलं. टांग पकडून टपकन त्याच्या पाठीवर बसला आणि तो त्याच्या टपकन पाठीवर बसला. वाघ प्रचंड हादरला. वाघाला मनात प्रचंड भीती निर्माण झाली. बापरे हे गचक अंधारे हाय असं स्वतःशी म्हणताना त्यांना हिव भरलं. त्याच्या लक्षात आलं वाघाचं माझ्या पाठीवर बसले ते कोण माणूस नाही तर ते गचक अंधारे बसल्या. सदानं रप्प दिशी पायाच्या टाचा त्याच्या पोटावर हल्ल्या. घाबरलेला वाघ आपल्याच्या पाठीवर स्वार घेऊन निंगूट चालता झाला आणि त्या वाघाच्या मनात सुद्धा भीती निर्माण झाली आणि वाघ पुढं पुढं जाऊ लागला. वाघाची चालण्याची गती पाहून सदानं विचार केला, लोहे चालण्यानं चालून राहिलं गद बरोबर आहे. रात्री सट खाल्लेत वाटत, रात्री त्यानं भरपूर जेवले वाटत, लई वेगानं चाललाय हा. गद म्हणाले का मेले बरं आहे तिकडं गजा भेला, आता आटलाच ने राहिला. आता काय मस्त बाजारात आणि भजा इकडं हा. आता काय मस्त बाजारात आपण जायचं. हा गजानन सुद्धा थांबला आणि आता मस्तपैकी लवकर बाजारात जायचं कारण हे माझं गाढव अतिशय वेगानं जात आहे. अशा पद्धतीची ही सुंदर कथा आहे बाबानो. वाचा, खूप विनोदी कथा आहे. एका बाजूला वाघ आणि वाघाच्या मनात निर्माण झालेली भीती आणि एका बाजूला निर्माण झालेली ही याची भीती आणि हा कशा बसला आहे, हा याचं काय अवस्था होत्या ही पुढच्या तासामध्ये बघूया. Thank you.